हाय मैत्रिणींनो, नमस्कार. मी प्रिया. माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्याच्या खजानामध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण आज मी तुमच्यासाठी तुम्ही घरच्या घरी ब्रायडल मॅन्युक्युअर करून तुम्ही तुमचे हात सुंदर आणि मुलायम हे कसे काय करू शकता हे मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिने प्रेस नक्की करा. म्हणजेच आणि काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझे येणारे नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील. चला तर मग तुम्ही हे ब्रायडल मॅन्युक्युअर तुम्ही घरच्या घरी कसे काय करू शकता हे आता आपण पाहूयात. मैत्रिणीने, तुम्ही घरच्या घरी ब्रायडल मॅन्युक्युअर करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. इथे मी गरम पाणी हे करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा लिंबाचा रसा मिक्स करून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर इथे मी अर्धा चमचा बेकिंग सोडा देखील टाकत आहे. सोडा टाकल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये कुठलाही एखादा माइल्ड शॅम्पू हा एक चमचा टाकायचा आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मग तुम्ही तिन्ही मिश्रणांना या गरम पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हलक्या हाताने थोडंसं याचा फेस देखील आणू शकता, ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. आता या पाण्यामध्ये तुम्हाला तुमचे दोन्ही हात हे बुडून ठेवायचे आहेत, तुम्ही पाहू शकता. 10 मिनिटे तरी तुम्हाला या पाण्यामध्ये हात हे बुडून ठेवायचे आहेत. आणि पाण्यामध्ये असतानाच तुम्ही एकमेकांवर नखे देखील घासायचे आहेत. या गरम पाण्यामध्ये असलेल्या लिंबाच्या सालीने तुम्ही तुमच्या हातावर अशा प्रकारे लिंबाची साली पूर्णपणे रगडून घ्यायची आहे. म्हणजेच आणि काय होईल, आपल्या हातावर एक प्रकारची चमक देखील येईल आणि आपले हात हे पूर्णपणे स्वच्छ देखील होतील, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे ही लिंबाची साल तुम्ही तुमच्या नखांवर देखील घासू शकता. अशा प्रकारे तुम्ही एकमेकांवर थोडे हात हे घासून घ्यायचे आहेत, तसे नखेही घासा आणि हातावरचा मळ स्वच्छ करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा, ठीक आहे. आता त्यानंतर सेकंड स्टेप आहे ती म्हणजेच आपल्याला मसाज करायचा आहे. त्यासाठी इथे मी एक चमचा कॉफी पावडर घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून लिंबाचा रस इथे घेतलेला आहे, ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तुम्ही इथे पाहू शकता. या मिश्रणाच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या हातावर मसाज करून हा घ्यायचा आहे, ठीक आहे. ही सेकंड स्टेप आहे. 10 मिनिटे हात पाण्यात भिजून झाल्यानंतर या मिश्रणाने तुम्हाला हाताला मसाज करायचा आहे आणि 7 ते 8 मिनिटे हळूवारपणे मसाज करायचा आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मिश्रण कोरडं झालं आहे असल्यास जाणवल्यास तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकू शकता, ठीक आहे. आणि मसाज करून झाल्यानंतर तुम्ही हात हे स्वच्छ थंड पाण्याने धुवून काढायचे आहेत, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत तुम्हाला अशा प्रकारे मसाजा करून घ्यायचा आहे, ठीक आहे. मी करते अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या हातावर मसाजा करून घ्यायचा आहे, ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. कॉफीने आपल्या हातावरचा पूर्णपणे काळपटपणा निघून जाण्यास मदत होते आणि तसेच मधाने देखील आपली त्वचा लाईटन ब्राईटन होते, ठीक आहे. आणि त्यानंतर आहे यामध्ये लिंबाचा रस. लिंबाच्या रसामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे आपल्या त्वचेला एक अँटीऑक्सिडंट प्रोव्हाइड करते आणि तसेच आपल्या त्वचेवरचा काळपटपणा देखील पूर्णपणे निघून जातो, ठीक आहे. तुम्ही पाहू शकता मसाज करून झालेला आहे आणि माझ्या हात स्वच्छ हे धुवून घेतलेले आहेत. आता मसाज करून झालेला आहे. आता थर्ड स्टेप ती आहे ती म्हणजेच तुम्हाला नेहमीचं मॉइश्चरायझर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये विटॅमिन ईची कॅप्सुली मिक्स करायची आहे. जर तुमच्याकडे मॉइश्चरायझर अवेलेबल नसेल तर तुम्ही कोरफडीचा गर देखील घेऊ शकता, ठीक आहे. कोरफडीच्या गरामध्ये तुम्ही विटॅमिन ईची कॅप्सूल मिक्स करायची आहे. दोन्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्या. अशा प्रकारे तुमचे हे मॉइश्चरायझर तयार होईल, ठीक आहे. तुम्ही दोन्ही हातांना अशा प्रकारे ही मॉइश्चरायझिंग क्रीम तुम्ही लावून घ्यायची आहे, ठीक आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्ही हात हे धुवायचे नाही आहेत हे तुम्ही नक्की लक्षात असू द्या. आणि तुम्हाला तुमचे हात हे स्वच्छ आणि सुंदर तसेच मऊ झालेले देखील दिसून येतील. मैत्रिणीनो, हे मॅन्युक्युअर करून तुम्ही तुमचे हात अतिशय सुंदर आणि आकर्षक करू शकता, ठीक आहे. आणि हे मॅन्युक्युअर तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करा. तर मग मैत्रिणीनो, आता तुम्हाला लक्षातच आले असेल की हे मॅन्युक्युअर आपण घरच्या घरी देखील नक्की करू शकतो आणि आपले हात अतिशय सुंदर मुलायम आणि कोमल देखील करू शकतो. चला तर मग, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. चला तर मग, मी माझ्या येणाऱ्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असेच सौंदर्यदायक नवीन उपाय घेऊन येणार आहे. चला तर मग, माझ्या या व्हिडिओला एक लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा. म्हणजेच आणि काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझे येणारे नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. धन्यवाद.